आज व्हॅक्सिन कॉकटेलबद्दल बोलतोय. गरज आहे म्हणून करायचं, गंमत म्हणून करायचं का उपयोग होईल म्हणून करायचं? कुठल्या व्हॅक्सिनचं कॉकटेल करायचं? कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचं कॉकटेल करता येईल का? फार छान प्रश्न आहे, त्याच्याबद्दल मग बोलूया. स्पुटनिकचं व्हॅक्सिनचं करता येईल का? नाही हो, स्पुटनिक मुक्कमल आहे. स्पुटनिकमध्ये ऑलरेडी मिक्स अँड मॅच आहे, कॉकटेलच आहे ते. वसंत आणि सुभान्या, पहिला डोस वसंत, दुसरा डोस सुभान्या. कोविशिल्ड आणि फायझर मॉडर्नाचं कॉकटेल करता येईल का? बेस्ट होईल ते, आणि ते बेस्ट होईल असं वाटतंय. दुसऱ्या कुठल्या व्हॅक्सिनची आत्ता आपल्याला काय घेणं नाही, सायनोफार्म वगैरे, कारण ते आपल्याकडे नाही आहेत. कोविशिल्ड आणि स्पुटनिकचं मिक्स अँड मॅच करता येईल का? नाही, कारण दोन्ही ॲडिनो व्हायरस व्हॅक्सिन आहेत. जॉन्सन अँड जॉन्सनचं करता येईल का कोविशिल्ड बरोबर? नाही, दोन कारणांकरता, कारण त्या पण दोन्ही ॲडिनो व्हायरस आहेत आणि जॉन्सन अँड जॉन्सन ही सिंगल डोसची व्हॅक्सिन आहे आणि अजून आली पण नाही आहे. हे कुठून चालू झालं सगळं? कॉकटेल का? मला नाही काय कॉकटेल भेटेल काय समजत नाही. मी दारूच्या थेंबाला पण शिवत नाही, पण म्हणे हॅपी आवर असतो आणि त्यावेळेला रेस्टॉरंटमध्ये वगैरे कमी पैशात देतात, कमी पैशाला भेटते कॉकटेल. तसं समजा वसंत गेला सुभान्याकडे आणि म्हणाला अहो जरा एक विस्की आणि सोडा बनवा. सुभान्या म्हणाल वसंतला की विस्की नाही आहे राव, सोडा चालेल का? अहो दारू सोडा, आता सोडा पण नाही आहे. काय काय जगाने कॉकटेल कसला आपण बमलायला बोलतोय, काहीच नाही आहे, व्हॅक्सिनच नाही आहे लोकांच्या हातामध्ये, पण ते आता लवकरच मिटेल. ही सगळी भानगड कुठून चालू झाली माहिती आहे का? की असं म्हणतात, मी आता हिंदीमध्ये एवढे व्हिडिओ बनवतो ना, त्याच्यामुळे आता असा प्रॉब्लेम झाला की मी हिंदीमध्ये विचार पण करायला लागलो आहे. ते म्हणतात ना, नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. तर पटकन माझ्या डोक्यात आलं की आवश्यकता आविष्कार की जननी होती आहे. बापरे, माझ्या एवढे मामा लोक आहेत वगैरे, त्यांना यातला फक्त है एवढा शब्द कळला असेल. माझ्या एक मामाने मोरावर निबंध लिहिला होता, त्याच्यात लिहिलं होतं मोर जंगलात राहतो है, मोर थुई थुई नाचतो है. तसं आपल्या हिंदीतून आता विचार चालू झाला आहे. ते का झालं असं की जर्मनीमध्ये जर्मन लोक तर एवढे त्यांनी बदलले आहे ना. आधी म्हणत होते कोविशिल्ड म्हणजे ॲस्ट्राझेनेका 65 वर्षाच्या लोकांना नाही द्यायची, मग म्हणाले फक्त 50 वर्षांना द्यायची. रोज त्यांचा नंबर बदलतात, त्याच्यामुळे तोंडाला येईल तो नंबर सांगायचा, कुठल्या ना कुठल्या दिवशी तरी ते जर्मनीमध्ये बरोबर येणार. त्यांचा प्रॉब्लेम झाला की यंग लोकांना थोडं क्लॉटिंग दिसलं. ठीक आहे, क्लॉटिंग एवढं जास्ती प्रमाणात नाही आहे, कदाचित युरोपियनमध्ये जास्ती दिसत असेल, भारतात एवढं दिसत नाही आहे. म्हणून त्यांनी काय सांगितलं की यंग लोकांनी 50 खालच्या लोकांनी घ्यायचीच नाही दुसरा डोस ॲस्ट्राझेनेकाचा, कोविशिल्डचा. मग आणि दोन डोस घेतल्याशिवाय तर ते पूर्ण होत नाही आहे, मग पंचायत झाली ना त्यांची. म्हणून त्यांनी सांगितलं, कॅनडाने ऑलरेडी अप्रूव्ह केलं, जर्मनीने ऑलरेडी अप्रूव्ह केलं, आणि ते म्हणत आहेत की तुम्ही पहिला डोस कोविशिल्डचा घेतला असेल तर दुसरा डोस तुम्ही 3 महिन्यानंतर फायझर किंवा मॉडर्नाचा घेतला तर चालेल. मी तर असं म्हणतोय आणि माझं नेहमीप्रमाणे बरोबरच येईल फ्युचरमध्ये, की तुम्हाला 3 महिने थांबायची पण काही गरज नाही. कारण आपण 3 महिने याच्याकरता का थांबतो कोविशिल्डकरता? कारण ती व्हेक्टर टेक्नॉलॉजी आहे, व्हेक्टरच्या अगेन्स्ट अँटीबॉडी कमी व्हायला इथे 3 आठवड्यामध्ये पण घेता येईल असं मला वाटतं. तर ही जे त्यांनी गरज म्हणून चालू केलं ते खूप चांगलं निघतंय हो. स्पेनमध्ये मस्त आले त्याचे रिझल्ट, जर्मनीवरून ते एवढे छान रिझल्ट आले की आता त्यांना वाटायला लागले आणि अगेन हे माझं भाकीत आहे आणि ते नक्की बरोबर येणार नक्की. ते असं म्हणतायत की तुम्ही एक कोविशिल्डचा डोस घेतला आणि दुसरा जर का फायझर किंवा मॉडर्नाचा घेतला तर तुमची प्रतिकारशक्ती कदाचित 2 फायझरच्या घेतलेल्या डोसेपेक्षा सुद्धा जास्ती जाऊन पोचेल, एवढी छान आहे. इंग्लंडमध्ये ती स्टडी आहे, त्याच्यात त्यांनी पण एक कॉशन दिली आहे. ते म्हणतात की तुम्ही जर का एक पहिला डोस कोविशिल्डचा आणि दुसरा फायझर मॉडर्नाचा घेतला तर कदाचित तुम्हाला एवढे साईड इफेक्ट येतील, मायनर हां, मेजर काहीच नाही, की अख्खी तरुण लोक हे घेत आहेत ते एक दिवस कामाला येणार नाहीत. म्हणजे पूर्वी तेंडुलकर बॅटिंग करायचा तेव्हा अचानक प्रोडक्टिव्हिटी कमी व्हायची ना, तसं ते इंग्लंडला धोका वाटतोय की खूप कमी लोक कामावर येतील त्या दिवशी. म्हणून साईड इफेक्ट मायनर खूप असणार आहेत पण ते जास्ती चालेल. आता कोव्हॅक्सिनचं तुम्ही जर का 2 डोस घेतले तर आपली जी मुलं अमेरिकेत शिकायला जाणार आहेत इंग्लंड अमेरिकेमध्ये त्यांना पाजणार का कॉकटेल? हो, ठीक आहे, कोव्हॅक्सिनला तोपर्यंत मान्यता देणार नाही. कारण ऑक्सिजन काय म्हणालं, आता अमेरिकेत इमर्जन्सीच नाही आहे ना, त्याच्यामुळे त्याला इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन नाही मिळणार. नॉर्मल बायोलॉजिकल करता अप्लाय केला तर 6 महिने लागतील, त्याच्यामुळे त्याचं काही होणार नाही. कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डचं मॅच होऊ शकेल का? काय सुंदर होऊ शकेल.
कोवॅक्सिन ही व्होल व्हायरियॉन वॅक्सिन आहे आणि कोविशिल्ड एकच डोमेन कव्हर करतात, त्यामुळे कदाचित खूप छान होईल. अहो पण आपल्याला दुसऱ्यांच्या तोंडाकडे बघून बसून चालणार नाही, आपल्याला स्वतः स्टडी करायला पाहिजे. माझी काय भाबडी आशा होती माहिती आहे की एवढ्या लोकांना चुकून एक डोस कोवॅक्सिनचा आणि दुसरा कोविशिल्डचा देतील की ती स्टडी आपल्याला आयती मिळेल, पण ते पण सगळी स्वप्न विरून गेले. कारण आपल्या व्हॅक्सिनेशन सेंटरवर एवढं छान ॲडमिनिस्ट्रेशन होतं, मस्त केलं त्यांनी काम, त्याच्यामुळे अगदी बरोबर इमानदारीत ज्याला कोवॅक्सिन त्याला ते आणि त्यामुळे तो पण चान्स हातात. पण ही आपण स्टडी केली तर छान होईल. आणि कोवॅक्सिनचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, त्याचा डेटा त्यांनी एवढा मस्त लपवून ठेवला आहे ना, फुल गुलदस्त्यात आहे. म्हणजे पूर्वी लोक जत्रेला वगैरे जाताना एखादी ठेवणीतली चट्टरी पट्टरी चड्डी घालून त्यात आत खिसा शिवून 20 नोट वगैरे ठेवायचे, तसा त्यांनी तो डेटा पुरून ठेवला आहे, त्याच्यामुळे तो आपल्यासमोर येतच नाही आहे. थोडक्यात काय सारांश, स्पुटनिकचं दुसऱ्या कशाबरोबर होणार नाही मिक्स अँड मॅच, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचं कदाचित होईल, पण आपल्याला स्वतः स्टडी करायला लागेल. तुम्ही जर का दोन डोस कोविशिल्डचे ऑलरेडी घेऊन झाले असतील तर तुम्हाला हे करता येईल का कॉकटेल, कॉकटेल म्हणजेच मिक्स अँड मॅच, तुम्हाला फायझर मॉडर्नना घेता येईल का? हा काही वैद्यकीय सल्ला नाही आहे, पण मला वाटतं बहुधा घेता येईल, पण मायनर साईड इफेक्ट खूप येतील, पण घेता येईल असं वाटतं आहे. तुम्ही जर का कोवॅक्सिनचा एक डोस घेतला असेल तर काय करायचं? काय नाही, दुसऱ्या डोसची वाट बघायची. दोन डोस घेतले असतील तर काय करायचं? काहीच करायचं नाही. तुम्ही जर का कोविशिल्डचा एक डोस घेतला असेल आणि तुमचा दुसरा डोस ड्यू आहे तर काय करायचं? काही करायचं नाही, तो डोस घेऊन टाकायचा. मला कदाचित हे मिक्स अँड मॅचचं कॉकटेल प्यायला मिळेल म्हणून थांबायचं नाही. काय अंतर पाहिजे दोन डोसमध्ये कोविशिल्डच्या? 84 दिवस बेस्ट आहे, 84 दिवसाच्या पुढे नका जाऊ, 56 ते 84 चालेल. आणि हे जेव्हा ड्युरेशन वाढवलं आहे ना गव्हर्नमेंटने, ते वाढवल्यामुळे त्यांना डोसेस मिळतात तर ठीक आहे, पण तुमचा पण फायदा होतो आहे, एफिकसी वाढते, त्याच्यामुळे त्याचा दुसरा डोस मिळत असेल तर 84 दिवसापर्यंत तो घेऊन टाका. तुम्ही जर का कोविशिल्डचा एक डोस घेतला आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कोविड झाला तर काय करायचं? मला वाटतं आहे, अगेन हा वैद्यकीय सल्ला नाही आहे, पण मला वाटतं आहे की तुम्हाला कोविड झाला असेल पहिल्या डोसनंतर, असा बऱ्याच जणांना झाला आहे, तर तुम्ही जवळजवळ कोविड झाला दिवसापासून 3 महिने थांबू शकता, त्याच्यामुळे तुम्हाला विचार करायला बराच वेळ आहे. तुम्ही कोवॅक्सिनचे दोन्ही डोस घेतल्यानंतर तुम्हाला UK ला जायचे, मग तुम्हाला कदाचित या वॅक्सिन घ्यायला लागतील इकडे आल्यावर. तुम्ही कोवॅक्सिनचा एक डोस घेतल्यानंतर तुम्हाला कोविड झाला आहे तर काय नाही, कारण हे आपण मिक्स अँड मॅचमध्ये कोवॅक्सिनला बसवतच नव्हे. आता जगातल्या शास्त्रज्ञांना असं वाटायला लागलं आहे की इम्युन सिस्टीमला चालना दिली वेगवेगळ्या पद्धतीने तर कदाचित जास्ती फायदा होईल. म्हणजे तुम्हाला बैलाला पळवायचं आहे तर कधी तुम्ही पहिल्यांदा त्याची शेपटी पिरगळली, पुढच्या वेळा त्याला लाल फडकं दाखवलं तर बैल वेगवेगळ्या प्रकाराने जरा जास्ती धावेल, पण त्याच्यात आधी बोंबलायला बैल हवा ना. आधी आपल्याकडे नसेल, दुसऱ्यांकडे चांगला बैल असेल ते घेऊन या. उगाच प्रश्न नका विचारत राहू की इंडेमिटी का लिहायची, हा बैल दूध देतो का वगैरे, असं काही विचारू नका. जो बैल मिळेल तो घेऊन या, टाका. सामने घर के एक दर्या था, लबे दर्या खडे रहे दोनों, वो भी प्यासा था मैं भी प्यासा था, उम्रभर बूंद बूंद को तरसे, तसं नको व्हायला आता, जे मिळेल ते घेऊन टाकूया आणि याच्यातून बाहेर निघूया. डॉक्टर रवी गोडसे, आणि @DrGodseRavi1 मी एकापासून एक याच्यापेक्षा म्हणजे खळबळजनक काय, म्हणजे ही व्हिडिओ निरुपा रॉय असतील तर फुल फुल्लन देवी अशा काय काय टाकल्या तुम्ही बघा तर गंमत. @DrGodseRavi1